माघी गणेशोत्सव आता दोन दिवसांवर येऊन ठेपलेला आहे. येत्या मंगळवारपासून माघी गणेशोत्सवास सुरुवात होणार आहे. वसई विरारच्या अनेक परिसरात मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. ही जी मूर्ती आहे ही नालासोपाऱ्यातली इच्छापूर्ती श्री गणेश मित्र मंडळाची मूर्ती आहे आणि कार्यकर्त्यांची सध्या लगबग सुरू आहे की आपल्या लाडक्या बाप्पाला मंडपामध्ये नेण्याची. जवळपास 15 ते 16 फूट उंचीची ही मूर्ती आहे. सुप्रसिद्ध मूर्तिकार कुणाल खातू यांनी यांनी ह्या बाप्पाला घडवलेला आहे आणि ह्या मूर्तीला आपल्या आता लवकरच आपण नालासोपारा त्यांच्या मंडपात देण्यात येणार आहे. परंतु करोनाच्या पार्श्वभूमीवर काही नियम असल्यामुळे यंदा बाप्पाला वाजत गाजत मंडपात नेता येणार नाही. काही नियमावली जी सरकारने घालून दिलेली आहे त्यामुळे शांततेत आणि भक्तिमय वातावरणात बाप्पाला नेण्यात येणार आहे. ही मूर्ती जर पाहिली तर आपण खाली पाहिलं तर कासव आहे. कासवावर जे आहे की दोन्ही साडून एक एक नागराज आहेत आणि त्याच्यावर हा गणपती बाप्पा विराजमान झालेला आहे अशी मूर्ती प्रतीक दाखवलेली आहे. दरवर्षी इच्छापूर्ती गणेश मित्र मंडळ हे या दरवर्षी या इच्छापूर्ती गणेश मंडळ जे आहे अशाच प्रकारे चांगला देखावा करत असतं आणि वेगळी अशी मूर्ती घडवता येईल हे दाखवण्याचा प्रयत्न आहे. आपल्यासोबत मंडळाचे काही पदाधिकारी बोलण्यासाठी आहेत, त्यांच्याशी आपण जाणून घेऊ नेमकं काय सांगाल की यंदा करोनाचं सावट आहे तर आपल्या बाप्पाची सेवा आपण कशा प्रकारे करणार आहात. ही जी थीम बनवली आहे ती आपलं समुद्र मंथन आहे. तेव्हा देवांना जेव्हा शक्तीचा कमतरता आली होती तेव्हा विष्णूने विष्णूंकडे गेलेले आणि विष्णूने मग तेव्हा देवाने सांगितले आपण समुद्र मंथन करूया त्याप्रमाणे तुमच्या शक्ती सगळ्या रीती येतील. तर त्याच्या ज्या शक्त्या सगळ्या समुद्र मंथन जेवढं सगळं आलेलं आहे तिकडे सगळे लावलेले आहेत त्याप्रमाणे ऐरावत आहे, ते धनुष्यबाण आहे, शंख आहे, देवी आहे, विष्णू आहे, प्लस तिकडे धनवंतरी आहे. हा धनवंतरी या टायमाला आपल्याला खूप कोरोनाच्या संकटामध्ये खूप जवळच आहे कारण धनवंतरीने जे आपल्या आयुर्वेदात दरवर्षी तुम्ही अशाच प्रकारे मूर्ती आणत असतात. तुमची मूर्ती म्हणजे एक आकर्षण असतं नालासोपाऱ्यामध्ये. यंदा करोनाच्या प्रादुर्भावाच्या उंच मूर्ती आणू शकत नाही पण त्यातून देखील तुम्ही एक चांगला मार्ग काढेल त्याबद्दल काय सांगाल. मूर्तिकार कुणाल दादाचं सगळं श्रेय जातं त्यांना की त्यांनी खूप अभ्यास करून करोनाच्या दृष्टीने हे सगळं बनवलेलं आहे. त्या टायमाला इथे त्यात ते सगळं दाखवण्यात आलेलं आहे. त्या मंडळाचे कार्यकर्ते आपले सगळे त्या कुणाल दादाचे आपण बघितलं कशाप्रकारे त्यांनी आपल्या बाप्पाला घेऊन गेलेले आहेत. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये किती उत्साह आपण पाहिलेला आहे की आपल्या बाप्पाला हे आता मंडपात घेऊन जाणार आहेत. कुणालशी बोललो आपण ज्यांनी ही मूर्ती घडवली असे सुप्रसिद्ध मूर्तिकार कुणाल पाटील देखील आपल्यासोबत. आपण त्यांच्याशी जाणून घेऊया. काय सांगशील कुणाल की यंदा खूप नियमांचं बंधन आहे, उंचच उंची मूर्ती बनवणं हा तुझा हातखंड आहे परंतु त्यातून देखील मार्ग काढून ही मूर्ती बनवली त्याबद्दल काय सांगणार. नाही मूर्ती बनवायचा मूळ मुद्दा असा असतो की ते आमच्या अंगात भरलेलं आहे, पारंपरिक आहे आणि घरोबा चालत आलेलं आहे. पण आता 2020 आपला ज्या पद्धतीने नियमावलीमध्ये गेलेला आहे तर यावर्षी अशी पण नियमावली होती की 4-4.5 फुटामध्ये मूर्ती करायची आहे. पण मग आम्ही असं ठरवलं की डेकोरेशन जे असतं आपलं आराज जे असतं ते एका विषयाशी घेऊयात. त्या विषयावरती यावेळी अमृत समुद्र मंथन या विषयावरती घेतले की आत्ता ज्या पद्धतीने आपल्याकडे वॅक्सिन आलेली आहे त्याच्यासाठी बाप्पाला मी गाराणं घातलेलं आहे त्या पद्धतीनं मी विषय मांडण्याचा प्रयत्न केला. यंदा अशा किती मूर्त्या बनवलेल्या आहेत आणि अशाच प्रकारच्या यंदा सगळ्या अशा छोट्या मूर्त्या फक्त ह्याच्यामध्ये आराज जी आहे ती मोठी मूर्ती 4.5 फुटाचीच आहे. त्यामुळे त्या मंडळाची दरवर्षी मूर्ती ही 18 फुटाची असते पण यावर्षी ज्या पद्धतीची आपली नियमावली आहे त्या नियमावलीप्रमाणे यावर्षी आपण त्याला ॲडजस्टमेंट करून मंडळाच्या 100 मतांनी माझ्या आयडियातून थोडंसं आपण हे साकार करायचा प्रयत्न केला. खरोखरच हे इच्छापूर्ती गणेशोत्सव मंडळाची नालासोपाऱ्यातली मूर्ती आहे. दरवर्षी 18 फुटांच्या गणपती बाप्पाचं विराजमान केलं जातं परंतु यंदा करोनातून मार्ग काढत कुठेतरी 14 फुटांची मूर्ती आहे. प्रत्यक्षात गणपती 4 फुटाचा असणार आहे परंतु बाजूची आरा जर पाहिली एकूण मूर्ती 18 फूट झालेली आहे. 7 दिवस यांच्याकडे गणपती बाप्पा विराजमान होणार आहे. आपण देखील नालासोपाऱ्यात जाऊन या बाप्पाचे फोटो काढू शकतात, दर्शन घेऊ शकतात आणि अशाच प्रकारे 7 दिवसाची सेवा संपल्यानंतर पुन्हा बाप्पाला भावपूर्ण निरोप तेही करोनाचे सर्व नियम पाळून करण्यात येणार आहे. कारण सरकारची संपूर्ण मंडळावर नजर असणार आहे, नियमावली घालून दिलेली आहे. HP Live साठी हनी पटेल सोबत प्रवीण नलावडे, वसई.